शासनाच्या आधारभूत किंमतीत भरडधान्य खरेदी नोंदणीसाठी पुन्हा दहा नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ खरीप हंगाम जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत राज्य शासनातर्फे हमी दरात मका ज्वारी आणि बाजरी खरेदीसाठी नोंदणी करावी लागणार आहे नोंदणीसाठी अगोदर एकवीस ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती तरी देखील असंख्य पात्र शेतकऱ्यांची नोंदणी करणे बाकी होते आता या नोंदणीसाठी दहा नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे पात्र शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी संस्थेत स्वतः हजर राहून छायाचित्र काढणे बंधनकारक करण्यात आले आहे नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार बावीस तेवीसचा सातबारा उतारा तसेच पिकपेरा स्पष्ट खाते क्रमांक दिसणाऱ्या बँक पासबुकची झेरॉक्स आधार कार्ड हे कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे बँक खाते सुरू असल्याची खात्री शेतकऱ्यांनी करणे गरजेचे असून शेतकऱ्यांनी हमीदराचा लाभ घेण्यासाठी स्वतः नोंदणी केंद्रांवर उपस्थित राहून नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा कृषी विभाग तसेच जिल्हा पणन अधिकारी पी एस शिंगणे यांच्या वतीने करण्यात आले आहे जिल्ह्यामध्ये मका ज्वारी बाजरी या भरडधान्य खरेदी नोंदणीसाठी एकूण चौदा केंद्रांना जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिली आहे यामध्ये तालुकास्तरीय खरेदी केंद्रे उघडण्यात आली असून बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण चौदा खरेदी केंद्रांना जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिली आहे